नमस्कार, मी उमेश पाटील, द्विज फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शेडचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. आता 2 दिवसामध्ये वेल्डर येणार आहे आणि बऱ्यापैकी आपला शेड आता तयार होणार आहे. तर लवकरच आपण ह्याच्यामध्ये मुळे शिफ्ट करणार आहे. तर जवळपास जूनच्या म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपला शेड पूर्णचा तयार होणार आहे. तर काम कितपण झालं आहे याचं मी पूर्ण डिटेल्स आता देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आपला 40x15 शेड आहे आणि याला किती खर्च आला काय आला ह्याचा पूर्ण असा व्हिडिओ जेव्हा हा शेड फायनल होईल तेव्हा आपण नक्कीच व्हिडिओ टाकणार आहेत. तर आता आपण मागच्या व्हिडिओ म्हणजे आठवड्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण फक्त पाया दाखवला होता की आणि रचना कशी असणार होती ती आपण दाखवली होती. तर काही लोकांनी मला पर्सनल असे कॉल केले की सर, ब्रूडर्स म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने बनवणार आहेत. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण ब्रूडर्स तयार केले आहेत. हा 4x4 असा ब्रूडर आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास आपली 50 पिलं एक कोंबडी घेऊन आरामात सांभाळू शकते. तर अशा पद्धतीने आपण 6 ब्रूडर्स केलेत आणि ह्याची हाईट आहे हे फक्त आपण 2.5 फूट केले आणि 4x4 असा पूर्ण हे झालं आहे, रूम तयार झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण 12 mm शीट टाकली आणि इकडे आपण ह्या शीटलाच वर असे 2 बल्ब लावणार आहेत जेणेकरून आपण याला कंट्रोल लावणार आणि कंट्रोल जेव्हा तुमचं इथे टेम्परेचर कंट्रोल झालं की ते ऑटोमॅटिक ते बंद होणार आहे. त्यासाठी आपण एक 100 व्होल्टचा बल्ब आणि एक CFL अशा पद्धतीने इकडे ब्रूडर्सची रचना केली आहे. इकडे आपण दरवाजे करणार आहेत. अशा पद्धतीने आपलं टोटल हे 6 ब्रूडर्स आहेत. तर कमी याच्यामध्ये आणि ब्रूडर्सचे दरवाजे आपण बाहेर ठेवलेत जेणेकरून आतमध्ये जे पक्षी असतील, मोठे पक्षी असतील, त्यांचा कुठल्याही प्रकारे बाहेरच्या कोंबड्यांना म्हणजे जी पिल्लं असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येणार नाही आहे. म्हणजे समजा कुठला रोग जरी असला तरी इन्फेक्शन आपल्याला पिल्लांमध्ये होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही बाहेरची रचना केली आणि इकडे आता बघाल तर इकडे आपण अशी एंट्री आहे, ही आपली एंट्री आहे आणि इकडे आपण हे सुद्धा आपण सिंगल विटेचंच बांधकाम केलं आहे. याची हाईट जवळपास 6 फूट आहे आणि खाली पूर्ण आपण कोबा तयार करून घेतला आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण असा कोबा केलेला आहे. ही जी भिंत आहे ही सुद्धा आपण 3 फुटाची केली आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सिंगल विटेचं बांधकाम केलं आहे. डबल केली असती तर आपला भरपूर असा खर्च हा झाला असता. तर ह्याच्यामध्ये सिंगल विटेचं बांधकाम केल्यामुळं आणि प्लास्टर आपल्याला करणं गरजेचं होतं, त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने सिंगल विटेचं बांधकाम करून आणि प्लास्टर केले. ही सुद्धा आपली 6 फुटाची भिंत आहे आणि हा जो आहे हा 4 फूट म्हणजे 10 फुटाचा एक्स्ट्रा. तर आपण ह्याच्यावरती जाळी मारायची की आपल्याला मारायचं तो पत्रा, तर आपण दोन्ही आता सध्या विचार करणार की काय तिथे केलं पाहिजे. म्हणजे जाळी मारली तर प्रत्येक वेळेस आपल्याला ताडपत्री मारावी लागेल, तर पत्रास मारायचा विचार करतोय. तर पूर्ण जेवढं कमी खर्चामध्ये आपल्याला करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पद्धतीने तिकडे भिंत केले आणि त्या भिंतीच्या बाजूला आपण सशांसाठी हे करणार आहेत. आणि इकडे बघा असं 10 पूर्ण असा आपण कोबा तयार करून घेतला आहे खूप छान पद्धतीने, जेणेकरून कसं आहे की आपल्याला स्वच्छता ठेवायला खूप चांगलं असं होणार आहे. दुसरी गोष्ट सांगायचं झाली असतं इकडे इकडे सुद्धा 2 दरवाजे ठेवलेत आपण. हा एक दरवाजा आहे, हा दरवाजा आहे. तर ह्या दरवाजून इकडे आपण अशी भिंत टाकणार आहे, इथे सुद्धा पार्टिशन देणार आहे. आणि हा 10x15 जो आपल्याला रूम भेटणार आहे याच्यामध्ये आपण इकडे असे रॅक्स बनवणार आहेत आणि ह्या रॅक्समध्ये आपण टब ठेवणार आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण नॅचरल पद्धतीने आपण पिल्लं काढणार आहेत. तर दुसरी गोष्ट सांगायची झालीस तर इकडे जो आहे हा आपल्याला इकडे जाळी मारायची. तर हा जो पोल आहे तर ह्या पोलपासून पूर्ण अशी सेंटरला जाळी येणार आहे आणि हा भाग शेडच्या बाहेर जाणार आहे आणि हा जो भाग आहे हा पूर्ण असा आतमध्ये असणार आहे. तर आपण याच्यावर कोंबड्यांना अंडी देण्यासाठी ह्या सिमेंटच्या शीटवर आपण याच्यावर टब ठेवणार आहेत आणि अशा पद्धतीने जवळपास आपला हा 24 फुटाचा हा जो एरिया आहे, हा 24 फुटाचा एरिया आहे, याच्यामध्ये आपले बऱ्यापैकी टब हे आपले तिथे राहणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेडची रचना केली आणि शेड हा पूर्व आणि पश्चिम दिशेला आहे आणि ह्या साईडला पूर्ण आपली जाळी येणार आहे. ह्या साईडला जाळी येईल, ह्या साईडला जाळी येईल आणि आपण एका साईडला जसा उतरता भाग ठेवला आहे आपण दुपाकी केलं नाही आहे, सिंगलच केलं आहे जेणेकरून आपला कैचीचा वगैरे खर्च आहे तोसुद्धा आपला खूप कमी होणार आहे.
तर मित्रांनो शेडमध्ये जेवढा आपल्याला खर्च कमी करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करायचा। आता इकडे दाखवतो, इकडे सुद्धा आपण पूर्ण असा कोबा तयार करून घ्यायचा इकडे, आणि इकडे आपण सशे साठी आपण इकडे अशा पद्धतीने शेड टाकणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सशे टाकायचे आहेत। आणि लव बर्ड्ससाठी आपण इकडे सेटअप करणार आहेत, लव बर्ड्स ठेवायचे आहेत आपल्याला, सशे ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर मग अजून काही एक दोन समजा प्राणी असले कुठले तर ते साठी आपण पूर्ण असा सेटअप इकडे तयार करून घेणारच आहेत। तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण असा फार्म रेडी होते। पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक आपला फार्म रेडी होईल आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की येणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।